पालिकेच्या निष्काळजीपणामुळे गेल्या 6 महिन्यांपासून तयार असलेली ऑक्सिजनची टाकी कुर्ला भाभा रुग्णालयात तशीच रिकामी ठेवली. आरटीआय कार्यकर्ता अनिल गलगली यांनी हा आरोप केलाय. ही टाकी तयार असूनही लिक्विड ऑक्सिजनचा साठा भरला नाही याबाबतची तक्रार अनिल गलगलींनी मुख्यमंत्री आणि मनपा आयुक्तांकडे केली आहे. मागच्याच आठवड्यात ऑक्सिजन तुटवड्यामुळे या रुग्णालयातून अनेक रुग्णांना इतर हॉस्पिटलला हलवण्याची नामुष्की ओढावली होती. या नव्या टाकीमध्ये 1 किलो लिटरचे क्षमतेची 2 यंत्र बसवलेली आहेत. त्यातून 250 जम्बो सिलेंडर इतकी क्षमता तयार होईल जी 15 दिवस योग्य रीतीनं सुरू राहू शकते अशी माहिती गलगलींनी दिली आहे. तयारी असूनही ही ऑक्सिजन टाकी कार्यान्वित का होत नाही असा प्रश्न गलगलींनी उपस्थित केला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती कुर्ला पश्चिम भाभा रुग्णालयामध्ये मागील वर्षी 2 ऑक्सिजनच्या टाक्या बसवण्यात आल्या. आज 6 महिने उलटले तरीसुद्धा त्याचं काही कार्यान्वयन झालेलं दिसून येत नाही. यामुळेच मागील आठवड्यामध्ये 35 रुग्णांना भाभा रुग्णालयामधून अन्य रुग्णालयामध्ये स्थानांतर करण्याची नामुष्की पालिकेवरती आली. भंडाऱ्याची उधळण म्हणजे राज्यात मोफत लसीकरणाबाबतचा निर्णय उद्या मंत्रिमंडळ बैठकीत होणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलंय. मोफत लसीकरणाच्या प्रस्तावावर माझी स्वाक्षरी झाली आहे. मुख्यमंत्री जनतेचा हिताचा निर्णय घेतील आणि अंतिम निर्णय मुख्यमंत्रीच घेतील असं त्यांनी सांगितलंय. 18 वर्षांवरील सर्वांचं मोफत लसीकरण हे केंद्रानं करावं असंही त्यांनी सुचवलंय. ग्लोबल टेंडर काढून राज्यातला ऑक्सिजन तुटवडा भरून काढू असं आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले. तर रेमडेसिवीरचा तुटवडाही लवकरच संपेल. शिवाय केंद्रानं काही रेमडेसिवीर राज्याला पुरवले आहेत त्यामुळे थोडी अडचण दूर झाल्याचंही टोपे म्हणाले. तर राज्य लसीकरणासाठी जय्यत तयारी करतंय. 4000 सेंटर्सहून 1 दिवसाला 8 लाख लोकांचं लसीकरण करण्याची राज्याची क्षमता असल्याची माहिती यावेळी आरोग्यमंत्र्यांनी दिली. नागपूरमधल्या पालिका कोविड रुग्णालयात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना नागपुरात कोरोना रुग्ण कमी होत आहेत, आणखी काही दिवसात परिस्थिती बदलण्याची आशा असल्याचं फडणवीसांनी म्हटलं. फक्त लोकांनी नियम पाळावे आणि स्वतःची काळजी घ्यावी असंही त्यांनी म्हटलं. नागपूर जिल्ह्यात आता पुरेसा ऑक्सिजन मिळणार आहे. छत्तीसगडमधल्या भिलाईवरून नागपूरला येणारा ऑक्सिजनचा साठा हा वाढवला गेलाय. हा साठा 80 टनवरून 140 टन एवढा करण्यात आलाय. त्यामुळे नागपूरसह विदर्भातील ऑक्सिजनची गरज बऱ्याच अंशी पूर्ण होणार आहे अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. तसंच नागपुरातील 6 वेगवेगळ्या सरकारी आणि मनपाच्या हॉस्पिटलमध्ये हवेतून ऑक्सिजन तयार करण्याचा प्लांट लावला जातोय. त्यामुळे ही ऑक्सिजन मिळणार असल्याचीही माहिती समोर येते. लाल मातीतली कुस्ती म्हणजे